ग्रंथालयाच्या अनुदानात वाढ करण्यासाठी आणि ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्यासाठी आगामी विधानसभा अधिवेशनात आवाज उठवणार असल्याची ग्वाही आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली. राज्य ग्रंथालय संघाचं 55वं वार्षिक अधिवेशन आणि सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचं 41वं वार्षिक अधिवेशन अक्कलकोट इथं श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे स्वर्गीय बाळासाहेब इंगळे पॉलिटेक्निक कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आलं होतं. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी खासदार विजयसिंह मोहिते पाटील होते. यावेळी व्यासपीठावर राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रामेश्वर पवार, नगराध्यक्षा शोभा खेडगी, अधिवेशनाचे संयोजक श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालयाच्या अध्यक्षा शैलशिल्पा जाधव, गंगाधर पटणे, श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश इंगळे, जिल्हा ग्रंथालय अध्यक्ष गुलाबराव पाटील, प्राचार्य हरिदास रणदिवे, रवींद्र कामत, मल्लिकार्जुन पाटील, अशफाक बळोरगी, सहाय्यक ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक शैलशिल्पा जाधव यांनी केलं. यावेळी बोलताना आमदार सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले की सध्याचं शासन सर्वांना फसवणारं असून ग्रंथालयाच्या कार्यकर्त्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं, आम्ही देखील आपल्या बरोबर आहोत. फक्त मासिकचे एकच सांगत आकडे सर, बाकी इतर पुस्तकांचं साप्ताहिकचं ते विरळते, म्हणून वाचनाची संख्या जास्त. मग काय तुम्ही म्हणला मराठी आमच्याकडे लक्ष द्या, सांगितलं तुमच्याकडे लक्ष होतं, मला आम्ही तुमच्याकडे लक्ष ठेवतो, तुम्ही आमच्या लक्ष नाहीतर एक तर्फे प्रेम व्हायला नको, आम्हीच प्रेम करायचं तुम्ही झिडकायचं असं नको. आपण आम्ही हात पुढे केले की तुम्ही पुढे हात आमच्या हातात लई कोण चांगली जाते गाडी बरोबर आहे की नाही. खासदार विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले की ग्रंथालय कमी अनुदानात चालवली जातात, वाचन संस्कृती वाढवणं ही काळाची गरज असल्यानं ग्रंथालय ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजेत. संघटनेच्या माध्यमातून मागण्याच्या काय आपण केलेल्या आहेत, आता सरकार सोडवत त्या प्रश्नाचं जरा सांगितलं जाते, ते खरं आहे. त्या धक्का मोठ्याने लावला पाहिजे. म्हणाले की आम्ही जाऊ मुंबईला, मुंबईचं आम्ही मागणी करू आणि लवकर विधानसभेमध्ये भाग वाटण्याला सांगितलेलं आहे, प्रयत्न करू. मला खात्री आहे की आपल्या सगळ्या प्रश्नांचे प्रश्न मांडण्या मार्गी लावण्याचं काम मित्रांच्या प्रकृती आम्ही पण करू. अधिक बोलत आहे मला जायचं आहे कार्यक्रमाला, पुढं जायचं पुण्याला जायचं, 5 वाजता कार्यक्रम पुण्याला आहे. त्या अधिकारी त्यांना बोलता आपण कुठे 2 कार्यक्रम करून घेऊन जाणार आहे. आपल्या सर्वांचं मनावर शुभेच्छा ठिकाणी देतो, ज्या सत्कार केला त्याचं शुभेच्छा देतो. अधिवेशनाचं उद्घाटन आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं करण्यात आलं. याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय संघ आणि श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालयाच्या वतीनं दुधनीचे माजी नगराध्यक्ष सातलिंगप्पा म्हेत्रे यांना जीवनगौरव, जन्मेजयराजे भोसले महेश इंगळे यांना ग्रंथभूषण पुरस्कार खासदार मोहिते पाटील यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आलं. यावेळी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पुरस्कारानं जिल्ह्यातील 4 वाचनालयांना सन्मानित करण्यात आलं. याप्रसंगी रामेश्वर पवार, महेश इंगळे, अशफाक बळोरगी, हरिदास रणदिवे, साहित्यिका आशा पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाचं संयोजन आरती काळे आणि सुरेश भोसले यांनी केलं. याप्रसंगी राज्यातील ग्रंथालयाचे प्रतिनिधी, राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी गजानन कोटेवार, भगवानराव शिंदे, सोपानराव पवार, गुलाबराव मगर, ज्योतिराम गायकवाड, कुंडलिक मोरे, विजयकुमार पवार, ॲडव्होकेट अनिल पाटील, साहेबराव शिंदे, विनोद शिंदे, पुष्पा हरवाळकर, प्राध्यापक भीमराव साठे, प्रशांत शहा, औदुंबर काळे, ग्रंथपाल दत्तात्रय बाबर, दिनकर शिंपी, वृषाली हजारे, महादेव शिरसाटे, गोविंदे, पल्लवी पवार नाईक, यश जाधव यांची उपस्थिती होती.